नमस्कार प्रेक्षक हो, हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा विषय आपण घेणार आहोत तो म्हणजे गेले 2.5-3 महिन्यापासून जे पेटतंय, धुमसतंय, त्या मणिपूरचा। मणिपूर हा विषय आता लोकसभेत झाला, राज्यसभेत झाला, गेले 2-2.5 महिन्यापासून सतत सर्व मीडियामध्ये हा विषय लावून धरला जातोय। तिथली हिंसा थांबायचं नाव घेत नाहीये, छोट्या मोठ्या कारणांपासून ते अगदी आता ज्वलंत प्रश्न बनलेला, देशाची इमेज बिघडवणारा असा हा प्रश्न बनलाय। राजकीय कारण ही बाजूला ठेवून या सर्व हिंसाचारामागे नक्की कोण आहे, या हिंसाचारामागचं राजकारण तर आहेच पण आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, स्थानिक राजकारण काय आहे, या सर्वांचा वेध आपण घेणार आहोत। आणि मुख्य म्हणजे संरक्षण दलांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मिटवायचा कसा आणि या हिंसाचारावर काबू आणायचा कसा, याकरता आज आपल्या सोबत असणार आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर। महाजन सर, तुमचं स्वागत आहे। हा अत्यंत ज्वलंत आणि गंभीर विषय आहे। तुम्ही स्वतः G20 परिषदे करता हा हिंसाचार सुरू व्हायच्या 15 दिवस आधीच इम्फाळमध्ये होतात, तिथेच सर्व भाषणं दिली, तिथेच सर्व कार्यक्रम झाले, त्या सर्व कार्यक्रमांना तुम्ही स्वतः जातीने हजर होतात आणि त्यानंतर हा हिंसाचार जो सुरू झालाय त्याला एक राजकीय वळण लागलंय आणि देशात आज तो राजकीय वणव्यागत पेटलेला आहे। पण राजकारण एका बाजूला चालू असतानाच संरक्षण दृष्ट्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आणि बाह्य शत्रूंच्या दृष्टीने हा प्रश्न कसा बघायचा, याकडे कसं पाहायचं आणि हा प्रश्न मिटवायचा तरी कसा, हा हिंसाचार थांबवायचा तरी कसा, यावर आपण चर्चा करूयात। सर, तुम्हाला मी म्हणून पहिला प्रश्न असा विचारतो की आत्ता सध्या सुरक्षेची परिस्थिती मणिपूरमध्ये काय आहे, कशी आहे आणि ती सामान्य करण्याकरता संरक्षण दलाच्या दृष्टीने काय करायला हवं? तसं म्हटलं तर मणिपूर एक लहान राज्य आहे आणि याची लोकसंख्या ही 30-35 लाखाच्या आसपास आहे। पण मणिपूरचे जे लोक जे आहेत त्यांना दोन भागामध्ये वाटता येईल। एक तर जे लोक खोऱ्यामध्ये राहतात, मणिपूरच्या खोऱ्यामध्ये किंवा इम्फाल खोऱ्यामध्ये राहणारे लोक जनरली ते मैतेई आहेत, आणि दुसरे आहेत की जे डोंगरावरती राहतात ते जनरली कुकी, मिझो आणि नागा अशी आहेत। आता होतं काय की मणिपूरचा जो खोरं किंवा इम्फालचं जे खोरं आहे ते मणिपूरच्या एरियाच्या फक्त 10% आहे आणि तिथे जवळजवळ 55-60% लोक राहतात, आणि जो मणिपूरचा 90% भाग ज्याला डोंगराळ भाग म्हणायचं तर तिथे फक्त 40% लोक राहतात। तर जमिनीचा प्रश्न तिकडे मोठा आहे, म्हणजे तिथे अनेक वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत की जे अनेक वर्षापासून आहेत आणि ज्याला अजून पुरेसं उत्तर मिळालं नाहीये, हे सगळे सध्याचा जो प्रॉब्लेम चालला आहे त्याला कारणीभूत आहे। आता आपण जर मणिपूरमध्ये बघितलं, सर मी सुरक्षा अगदी थोड्या करता थांबवतो, सर थोडक्या करता थांबवतो अगदी थोडं एक याच्या। पंतप्रधान मोदी यांनी सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं ते 7 सिस्टर्सवर, मणिपूर असेल किंवा इतर अरुणाचल असतील किंवा इथे सर्वाधिक विकासाचे गंगा नेण्याचं कार्य मोदींनी केलं। पण असं असतानाही मणिपूर अशा पद्धतीने अचानक हा प्रश्न पेटून उठावा, यामागे काही कारण आहे का? हो, खरोखर ऍक्च्युअली हा प्रश्न फारच महत्वाचा आहे, अशा करता की मी माझं अर्ध आयुष्य ईशान्य भारतामध्ये काढलेलं आहे आणि पहिले आम्ही ज्या वेळेला मणिपूरने जायचो, मी पुण्यात असतो, पुण्यात तर पहिले ट्रेन पकडून मुंबईला जावं लागायचं, मुंबईतनं 2 दिवस प्रवास करून कलकत्त्याला जायचं, तिथे 1 रात्र थांबायचं, तिथून मग बोंगाईगावला जायचं, 1 रात्र थांबायचं सेलापथ्थर। म्हणजे आम्हाला पुण्यापासून जिथे आमचं पोस्टिंग होतं त्या सीमेवरती जाण्याकरता आम्हाला 9-10 दिवस लागायचे। आत्ता जे मगाशी तुम्ही जे मेन्शन केलं की मी मणिपूरमध्ये गेलो होतो, तर मी किती वेळात मणिपूरमध्ये पोहोचतो, मी केवळ 2.5 तासाची फ्लाईट घेऊन पुण्यामधून गुवाहाटीला पोहोचलो। गुवाहाटी 2.5 तास, रात्री 2:30 फ्लाईट सुरू झाली आणि 5:30 पर्यंत मी गुवाहाटीमध्ये होतो। गुवाहाटीला मला 1 तास थांबावं लागलं आणि तिथून डायरेक्ट फ्लाईट मला इम्फालची मिळाली, 35 मिनिटांमध्ये मी तिथे होतो। म्हणजे जिथे मी राहतो साळुंके विहारमध्ये, तिथून मी रात्री समजा 12 वाजता घरातनं निघालो आणि सकाळी 8:30 पर्यंत मी इम्फालमध्ये होतो। म्हणजे 8 तासाहून 9 तासाहून कमी वेळामध्ये, की जिथे आम्हाला पहिले 9 दिवस लागायचे,
नऊ दिवस कुठे आणि नऊ तास कुठे, म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये जी क्रांती झालेली आहे, जी नितीन गडकरींनी केलेली आहे, जी सरकारने केली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे मणिपूरला जायचं म्हणजे आपण दुसऱ्या जगात चाललोय अशा प्रकारचं ते वाटायचं, की जिथे आता रेल्वेचा ट्रान्सपोर्टेशन, रोडचं ट्रान्सपोर्टेशन, एअरपोर्टचं ट्रान्सपोर्टेशन फारच छान झालंय. आणि ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन वाढतं त्यावेळेला त्या भागाची प्रगती पण फार वेगाने होऊन जाते. रोज पुण्यावरनं जी फ्लाईट जाते मणिपूरला ती पूर्णपणे फुल असते. आणि आज इतकी मणिपूरची मुलं इथे शिकतात ती काय सांगायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर म्हणजे तो एक क्रांतिकारक बदल पडलेला आहे. परंतु देशाचे शत्रू असतात आणि काही जुन्या काही प्रॉब्लेम्स असतात, आणि काही जुन्या प्रॉब्लेम्सला फारसं सोल्युशन नसतं. आणि त्याच्यामधलं एक प्रॉब्लेम जो आहे तो जमिनीचा, की मैते लोक जे आहेत त्यांना डोंगराळ भागात जमीन घेता येऊ देईल का. आणि हायकोर्टनी म्हटलं की तुम्ही म्हणजे ही सर्व जी ठिणगी पडली ती मणिपूरच्या हायकोर्टमध्ये पडली, हायकोर्टमुळे पडली. त्यांनी म्हटलं की मैतेईंना एक तर अनुसूचित जातीचा दर्जा द्यायला पाहिजे आणि त्यांना सगळे अधिकार मिळायला पाहिजेत जे इतरांना मिळायला पाहिजेत. आता अनुसूचित जाती जमाती रिझर्वेशन हा एक असा एक टेंडर बॉक्स आहे. हा सुरुवात झाली की कुठे थांबायचं कोणालाही कळत नाही. दुसरा प्रॉब्लेम त्या भागात जमिनीचा आहे. जमिनीमध्ये मैतेई लोक त्यांना डोंगराळ भागात जमिनी घ्यायला अलाउड नाहीये. पुकी जे लोक डोंगराळ भागात राहतात ते म्हणतात की मैत्री लोक जास्त पैसा त्यांच्यावरती खर्च होतो आणि कमी पैसा आमच्यावरती खर्च होतो. म्हणजे कोकींची पण कंप्लेंट आहे, मैत्रींची पण कंप्लेंट आहे. मैत्रींना वाटतं कोकी त्यांच्यावरती अन्याय करतायत, कोकींना वाटतं त्याच्यावरती अन्याय करतायत. आणि ज्या वेळेला नको त्या विषयावरती आपण चर्चा सुरू केली की अनेक वेळा त्याला काही एंड नसतो. म्हणजे अनेक वेळा ते कोंबडं झाकलेलंच बरं असतं, कारण जर ते सुरुवात केली चर्चेला तर होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता ही जे कुकी लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला वेगळं राज्य द्या. वेगळं राज्य ईशान्य भारतामध्ये कोणालाही दिलं जाऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, नागालँडमध्ये जी बंडखोऱ्यांची जी आपली चर्चा सुरू आहे त्यांना ग्रेटर नागालिकम पाहिजे. मग ते म्हणतात की जो मणिपूरचा भाग जिथे नाका राहतात तो आम्हाला पाहिजे, आसामचा भाग जिथे नाका राहतात तो आम्हाला पाहिजे, मिझोराममध्ये जे नाका राहतात तो आम्हाला पाहिजे, मिझोरामला ग्रेटर मिझोराम पाहिजे. मिझोरामचे काही लोक मणिपूरमध्ये राहतात. म्हणजे प्रत्येकच राज्याची सीमा त्यांना बदलायची आहे. तर हे कधी तुम्ही केलं जाऊ शकत नाही. परंतु आपण आता डायरेक्टली जी सिक्युरिटी सिच्युएशन आहे त्याच्यावरती येऊया. हिंसाचार सुरू झाला आणि हिंसाचार इतका वेगाने सुरू झाला की त्याच्यामध्ये अक्षरशः 1.5 लाख लोक त्यांची घरे जाळली. म्हणजे जे कुकी राहत होते मैतेईच्या भागांमध्ये म्हणजे खोऱ्यामध्ये त्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांची घरं जाळण्यात आली. आणि जे मैतेई राहत होते डोंगराळ भागामध्ये त्यांच्यावरती बदला घेण्यात आला. म्हणजे कुकींनी मैतेईची घरं जाळली, मैतेईंनी कुकीची घरं जाळली. मग याच्याशिवाय कुकी जे त्या भागात होते ते पळून कुकी म्हणजे डोंगराळ भागात गेले. मैतेई जे डोंगराळ भागात होते ते पळून खालचा जो सपाट भाग आहे तिथे आले. त्याच्याशिवाय काही मैतेई जे राहत होते मिझोराममध्ये हे पण घाबरले, ते पण पळून गेले. महाराष्ट्राचे शेकडो विद्यार्थी मणिपूरमध्ये शिकायला गेले होते ते सुद्धा पळून इकडे परत आले. म्हणजे अक्षरशः पोलरायझेशन झालं. आणि कुकी आणि म्हणजे मैतेई या ज्या दोन मोठ्या जमाती आहेत त्यांच्यामध्ये जे गृहयुद्ध सुरू झालं ते थांबण्याचं लक्षण नाही. आणि साधा प्रश्न उद्भवतो, अशा वेळेला पोलीस प्रशासन काय करत होतं? कारण तुम्ही म्हणताय तसं पूर्ण विभाजन झालं, तसंच पोलीस दलातही विभाजन झाल्याचं बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्या. तर हे सगळं कशामुळे घडलं? अगदी असं आहे, पोलीस जे मणिपूरचे आहेत तसं म्हटलं तर ते म्हणजे अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि सगळं जे लढवय्ये आहेत. परंतु आता पोलीस हे दोन जमातीमध्ये वाटले गेलेले आहेत. सर्वात महाभयंकर जी बाब घडली, पोलिसांनी त्यांच्याकडे असलेली 5,000 शस्त्र ही वाटून टाकली. मी रिपीट करतो नीट ऐका, 5,000 शस्त्र. आणि मणिपूर हे सीमावर्ती भाग असल्यामुळे त्यांचं महाराष्ट्र पोलिसांसारखं नाही की त्यांच्याकडे रायफली किंवा इन्सास अशा असं नाहीये. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र म्हणजे AK-47 रायफल वगैरे जी आहेत त्या आहेत. कारण तो भाग हा सीमावर्ती भाग आहे. 5,000 शस्त्र जर तुम्ही बंडखोर गटांना दिली किंवा अराजकीय तत्वांना दिली तर किती होईल? मैतेईंनी काय केलं,
त्यांनी आपली शस्त्र मैत्री ग्रुपना वाटली. कुकी पोलिसांनी काय केलं, त्यांनी आपली शस्त्र कुकी लोकांना वाटली. तर तो एक भाग झाला, म्हणजे 5-6 हजार शस्त्र चालली गेली. आता तिथे एक अजून एक नवीन प्रकारचं नाव आहे मणिपूर रायफल. म्हणजे हे एक सशस्त्र दल आहे, जसं आपल्याकडे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असतो महाराष्ट्रामध्ये 15 आहे तसे, म्हणजे की त्यांच्याकडे शस्त्र असतात आणि ज्यावेळेस लोकल पोलिसांना गरज पडते त्यावेळेला SRPFला त्यांच्या मदतीला बोलवलं जातं. तोच प्रकार तिकडे तिकडे 3 मणिपूर रायफल्स जे पोलिसांचे आहेत त्यांनी आपली शस्त्र वाटून टाकली. आणि ते 10 दिवसापूर्वी एक म्हणजे मला अतिशय ते विरोधाचं प्रकरण वाटलं, ते म्हणजे आम्ही 375 राऊंड फायर केले परंतु आमची 1000 शस्त्र लुटून नेली. अरे 375 राऊंड फायर केले, तुम्ही किती लोकांना मारलं, कोणाला थांबवलं, एक पण माणूस मारला गेला नाही, म्हणजे त्यांनी ही शस्त्र सगळी ही वाटून टाकली. दुसरा इथे अजून एक प्रॉब्लेम असा आहे की या भागामध्ये अनेक असे बंडखोर गट आहे ज्यांच्याशी भारतीय सैन्याचा सीज फायर झालेला आहे आणि त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्याला सीज फायर म्हणतात. असे हे जे बंडखोर आहेत त्यांना मणिपूरच्या वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये ठेवलेलं आहे त्यांच्या शस्त्रांच्या बरोबर. आता झालं काय, आणि ते शस्त्र ते तिथे त्यांनी कुठे बाहेर पडायचं नाही, शस्त्राचा गैरवापर करायचा नाही वगैरे, तोपर्यंत चर्चाला भारतीय सरकार आणि मणिपूरच्या ग्रुपमध्ये संपत नाही तोपर्यंत. तर ही आता यांची पण शस्त्र गायब झालेली आहेत, म्हणजे ज्या हजारो शस्त्रांची तिथे मध्यवर्ती भागात आणून ठेवली ती पण गायब झालेली आहेत. तिसरा प्रॉब्लेम जो असा आहे, मणिपूर हा सीमावर्ती भाग आहे. आपण मीडियामध्ये वाचलं असेल की तिथे अनेक गट आहेत म्यानमारमध्ये, त्यांनी आता जनरली या भागामध्ये शस्त्रांची कमी नाही आहे, शस्त्र आता 6-7 हजार शस्त्रही भरपूर झाली. कमी कसली असते, अॅम्युनिशनची, कारण एक बंदुकीची गोळी फायर केली की ती पुन्हा वापरता येत नाही, तुम्हाला ती दुसरीच आणावी लागेल. तर आता तिथले जे गट आहेत ते त्यांना, म्हणजे जे म्यानमार मधले ते त्यांना अॅम्युनिशन पुरवत आहेत. तर म्हणजे या भागामध्ये शस्त्रांची कमी नाही, या भागामध्ये अॅम्युनिशनची कमी नाही. सरकारने अनेक वेळा आव्हान केलं की तुम्ही शस्त्र परत करा, पण अजूनपर्यंत 6-7 हजार शस्त्रांपैकी इवन 1000 शस्त्र सुद्धा परत आलेली नाही. सरळ गणित आहे, अजून सुद्धा 5-6 हजार शस्त्र ही नको त्या लोकांच्या हातात आहेत. ठीक आहे, तर म्हणून प्रश्न असा उद्भवतो की जर शांतता निर्माण करायची असेल तर करायला काय पाहिजे. तर सर्वात महत्वाचं की तिथला हिंसाचार थांबायला पाहिजे, लोकांकडे असलेली शस्त्र ही काढून घ्यायला पाहिजे. हे स्वतःहून तर देणार नाही, त्यात काही डाऊट नाही. आज मणिपूर मधला एक महत्वाचा मुख्य मुद्दा असा आहे की मणिपूर पोलीस तिथे काही फारसं कामच करत नाहीये, म्हणजे ते अतिशय आपल्या जाती जमातीप्रमाणे वागतायत. म्हणजे ते मणिपूरचं पोलीस वागायच्या ऐवजी ते कुकींचं पोलीस म्हणून वागतायत किंवा मैतेचं पोलीस म्हणून वागतायत, म्हणजे ते मणिपूर राज्याचं पोलीस म्हणून ते काम करत नाहीये. आणि याच्यामुळे तो एक मोठा भयंकर प्रॉब्लेम झालाय. सरकारने मोठ्या प्रमाणात तिथे विचारा आपण याच्यामध्ये. याचबरोबर पोलिसांच्या या जे पोलिसांचं कर्तव्य पोलिसांनी निभावलं नाही, पार पाडलं नाही, हे तुम्ही सांगताच आहात. पण याचबरोबर चायना, चीन आणि तेथील ड्रग माफिया यांचा काय रोल आहे या सर्व हिंसाचारात? असं आहे, चीन डायरेक्टली कुठलंही काम करत नाही, कारण ते म्हणतं की आम्ही रिस्पॉन्सिबल देश आहे. परंतु म्यानमारमध्ये असे अनेक क्राईम सिंडिकेट्स आहेत, आर्म सिंडिकेट आहेत, इन्सर्जंट ग्रुप्स आहेत, ज्यांच्या थ्रू ते देत हे वेपन्स वगैरे पाठवतात. किंवा खास तर सध्या अॅम्युनिशन पाहिजे, कारण अॅम्युनिशनची कमी आहे, शस्त्रांची कमी नाही आहे. तर तिथे KIA काचीन लिबरेशन आर्मी जो ग्रुप आहे तो चीनच्या बाजूनी आहे, ते शस्त्र पुरवतात. आणि मुख्य चीनला काय पाहिजे की ईशान्य भारतामध्ये प्रचंड प्रगती झाल्यामुळे, ज्याच्याविषयी आपण मगाशी बोललो होतो, तिथली जी बंडखोरी होती ती जवळजवळ बंद पडली होती. म्हणजे तुम्ही मणिपूर सोडलं तर त्या भागामध्ये सगळ्या बंडखोरीचं कंबंड हे मोडण्यात आलेलं आहे. तिथे अजिबात हिंसाचार होत नाहीये आणि अतिशय वेगाने प्रगती होते. आता फक्त मणिपूर गेल्या आणि पहिल्यापासून सोडून द्या, तर तिथली जी इन्सर्जन्सी किंवा जी बंडखोरी आहे ती चीनला पुन्हा एकदा सुरू करायची आहे. तर त्याच्याकरता हे जे वेगवेगळे गट आहेत त्यांना पुन्हा चीन उपसायचा प्रयत्न हा करतो आहे. तर हे चीनचा भाग झाला. दुसरा भाग इकडे जो आहे तो म्हणजे क्राईम सिंडिकेट किंवा ड्रग माफिया. या भाग मणिपूरला जवळजवळ 450 किलोमीटरची इंटरनॅशनल बॉर्डर आहे आणि ही सगळी बॉर्डर जी आहे ती म्यानमारला लागलेली आहे. म्यानमार ज्याला एक शब्द वापरला जातो गोल्डन ट्रायंगल, त्याच्यामध्ये तो ट्रायंगलचा एक हिस्सा आहे. ते साऊथ ईस्ट एशियाचे देश आहे, थायलंड, म्यानमार वगैरे. इथून प्रचंड प्रमाणामध्ये अफू गांजा चरस जो आहे तो तिथे उगवला जातो आणि तिथून तो
भारतामध्ये पाठवला जातो आणि विषय मणिपूरचा असल्यामुळे आपण फक्त मणिपूर विषयी बोलू. गेल्या वर्षभरामध्ये जे ज्यावेळेला शांतता होती, आसाम रायफलनी हजारो कोटी रुपयाचे ड्रग्स हे मणिपूरमध्ये पकडले, मणिपूरमध्ये. तर त्याच्यामुळे ते जे ड्रग माफिया आहे ते अतिशय नाराज आहे आणि हे ड्रग माफिया सुद्धा राजकीय पक्षांना पुष्कळ प्रमाणामध्ये मदत करतात. तर राजकीय पक्षांना पैशाची गरज असते तर ते मदत करतात. तर अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आसाम रायफलनी चांगलं काम करून सुद्धा जे तिथले जे मैत्री MLA आहेत, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ते म्हणतात की आसाम रायफलला काढून टाका कारण आसाम रायफल ठीक काम करत नाहीये. आणि कुकी जे लोक आहेत ते म्हणतात की नाही, आसाम रायफल ठेवायलाच पाहिजे. या आसाम रायफल वरूनच एक प्रश्न अजून उद्भवतोय, तो म्हणजे इकडे नक्की सुरक्षा दल आहेत आणि आसाम रायफलला हा विरोध होतोय कशा करता, आणि या सर्व विरोधामध्ये महिलांचा विशेष एक वेगळा वाटा आहे. महिला पुढे येऊन जास्त प्रकर्षाने विरोध करतात आणि त्यामुळे प्रचंड अडचण होते, हा असे रिपोर्ट्स आहेत. याबाबत काय सांगा? हो, पहिले तर आसाम रायफलला विरोध. आसाम रायफल म्हणजे हे आसाम रायफलला खरं आपण म्हणायला पाहिजे नॉर्थ ईस्ट रायफल्स, म्हणजे त्या आसाम रायफल म्हणजे जवान असतात हे सगळ्या ईशान्य भारताचे असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आसाम रायफलमध्ये मणिपूरचे सुद्धा जवान हे मोठ्या संख्येने आहे. कारण काही 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 भाग जे ईशान्य भारताचे जास्त प्रगत आहेत, सिक्कीम वगैरे, तिथनं फारसे लोक आसाम रायफलमध्ये येत नाही. तर त्याच्यामुळे मणिपूरचे लोकांची संख्या ही पुष्कळ आहे आणि तिथे मणिपूरचे ऑफिसर सुद्धा पुष्कळ आहेत. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटावं की मागच्या वर्षी जे इंडियन आर्मीमध्ये जे ऑफिसर्स आले, सर्वात जास्त ऑफिसर्स हे मणिपूरमधनं आले. त्यावेळेला आम्ही कधी असे विचारलं नाही की हे ऑफिसर म्हणजे मैतेई होते की कुकी होते. आम्हाला वाटलं की ते फक्त मणिपुरी आहेत, परंतु आता ते याच्यात वाटले जात आहेत. तर या लोकांचं म्हणणं होतं की इथे जे कुकी ऑफिस मैतेई भागात जिथे आसाम रायफल तैनात आहे ते म्हणतात की आम्हाला इथे कुकी ऑफिसर्स नको. असं होत नाही. म्हणजे तुम्ही हे डिसिजन देऊ शकत नाही की तुम्हाला कुठले पोलीस पाहिजे, तुम्हाला कुठले सुरक्षा दल पाहिजे, ते नसतं. जे आसाम रायफलचं स्ट्रक्चर आहे ते तसंच राहणार. तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हा प्रश्न नाहीये. आणि त्याच्यामुळे हे जे म्हणजे मणिपूरचे जे राजकीय म्हणजे MLAs आहेत ते अशा प्रकारे त्यांचा भेदभाव करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आसाम रायफलचं काम हे खरोखरच चांगलं आहे आणि त्यांना सेंटिनल्स ऑफ नॉर्थ ईस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे मी पर्सनल लेवलला सांगू शकतो की माझा मुलगाच तिथे आसाम रायफलमध्ये आहे. आत्ताच तो तिथून 2 दिवसापूर्वी त्याचं पोस्टिंग झालं आणि माझा जावई अजून सुद्धा मणिपूरमध्ये. एवढंच बोललेलं भरपूर आहे कारण त्याच्या सर्जीमध्ये असल्यामुळे आपण जास्त बोलायला नको, कुठल्या वेळेला काही बोलायची गरज नाहीये. तर म्हणजे तिथे काय चाललं आहे याचं आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळते. आणि मणिपूरचं तुम्हाला एकच अजून सांगतो की मणिपूरमध्ये मध्ये एका जनरलचं म्हणजे त्यांनी ट्विट केलं होतं की आम्हाला वाचवा वगैरे, लेफ्टनंट जनरल LN Singh, की मणिपूरला आग लागली आहे, देशाचं आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे का, आम्हाला तुम्ही का वाचवत नाही, हिंसाचार का थांबत नाही, असं ट्विट एका रिटायर्ड लेफ्टनंट जनरल यांनी केलं, ज्यांचं नाव आहे LN Singh, म्हणजे निशिकांता सिंग. आणि यांचा महाराष्ट्राशी खूपच संबंध आहे, इन द सेन्स की 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये जिथे सैन्याची इंटेलिजन्स स्कूल आहे, म्हणजे जिथे इंटेलिजन्सचं ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे गुप्तहेरगिरी कशी करायची, तर त्याचे ते पुण्यामध्ये कमांडंट होते 4 वर्ष लक्षात ठेवा. तर आणि आत्ताच ते रिटायर, आत्ता म्हणजे 2 वर्षापूर्वी ते रिटायर होऊन ते तिथे परत गेले ते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणायचं असतं की तिथे आपला संबंध तिथल्या लोकांशी खूपच जास्त आहे, परंतु दुर्दैवाने ही 2 विभागामध्ये लोक वाटल्यामुळे हे एकमेकांशी अजिबातच बोलायला तयार नाहीये. आणि तिथे जी इतर सुरक्षा दल आहेत, म्हणजे एक तर CAPF म्हणजे पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणलेला आहे, CRPF आणलेला आहे, किंवा ITBP आणलेला आहे, परंतु ते ज्या पद्धतीने आक्रमक कारवाई करून त्यांनी काम करायला पाहिजे ते करायला तयार नसतात. तिथे इंडियन आर्मीला पण मोठ्या प्रमाणात आणलेलं आहे, म्हणजे त्या भागामध्ये आर्मी तर आहेच जवळ, तर जवळजवळ 2 डिव्हिजन 30,000 आसपास इंडियन आर्मीचे सैनिक तिथे आलेले आहेत. म्हणजे इंडियन आर्मी पण आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस पण आहे, आसाम रायफल पण आहे, मणिपूर रायफल्स पण आहे, मणिपूर पोलीस पण आहे. परंतु मुख्य जो प्रॉब्लेम येतो तो कोऑर्डिनेशनचा येतो, कारण ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची दलं असतात तर त्याला एक कोऑर्डिनेटिंग हेडक्वार्टर पाहिजे,
जे त्यांना पूर्णपणे कंट्रोल करायला करू शकतं ते दुर्दैवाने तिथे ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत नाही. सैनिक आहेत परंतु त्याचा जो चांगला उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाहीये. तर आता एक अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारलेला आहे की इथे बायकांचा रोल काय आहे. दुर्दैवाने आता मध्ये सुप्रीम कोर्टीमध्ये सांगितलं की त्या दोन बायकांचा रेप झाला आता आम्हाला अतिशय गंभीर वाटतं आहे. अहो दोन बायकांचा रेप झाला त्या बायकांना पकडलं कोणी? बायकांनीच पकडलं हो. त्यांना पुरुषांचे हवाले कोणी केलं? बायकांनीच केलं हो. म्हणजे बायकांनीच बायकांना पकडून पुरुषांच्या हवाली केलं तर म्हणजे बायकांचा रोल या भागात जो आहे तो फारसा चांगला नाही हे मला दुर्दैवाने सांगावं लागतं. आणि याविषयीचे अनेक व्हिडिओ तयार पुढे आलेले म्हणजे इतकं की या भागातल्या बायकांनी आसाम रायफलला काम करण्यापासून थांबवलंय. त्यांना वेढा घातलेला त्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत की ते सैनिकांना म्हणतात तुमचं आधार कार्ड दाखवा. अरे बायका कोणी तुमचं आधार कार्ड मागू? तुम्ही जर लढायला चालला आहात तर तुम्ही तुमचं आधार कार्ड मागू शकता का? तुमची जात काय मागू शकता का? तुमचा धर्म काय बघू शकता का? अजिबात नाही. तर त्या बायकांना माहिती आहे की आसाम रायफल काम करेल ते तुम्हाला ते कामच करू देत नाही. तिथे डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भागामध्ये रस्ते कमी असतात तर त्याच्यामुळे एक दोन रस्ते आहेत तिथे जर तुम्ही रस्ता आडवा केला तर हे व्हिडिओ अवेलेबल आहेत. कम्युनिकेट आदमी असं काही सांगत नाहीये की त्याचा पुरावा अवेलेबल नाहीये. तर बायकांचा रोल हा चांगला नाही. तर याच्यामुळे आता फक्त एका संस्थेवरती सगळ्यांचा विश्वास आहे ते म्हणजे भारतीय सैन्य. त्याच्यावरती ते त्याच्या विरुद्ध कोणीच काही बोलत नाही कारण त्यांना माहिती आहे भारतीय सैन्य इथून गेलं तर गृहयुद्ध अजून वेगाने पेटेल आणि मग त्याला काही गत्यंतर नाही. तर आपण याच्याविषयी बोलू शकतो की मग पुढे करायला काय पाहिजे. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. थोड्याफार प्रमाणात ते मीडियात आलंय मग करायचं काय हा सर्वात महत्वाचा प्रश्न. सर तुम्ही जे वर्णन करताय आणि ज्या पद्धतीने तुम्ही तिकडे अनुभव घेतलेला आहे स्वतः तिथे होतात हे सांगताय हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि हे कसं लवकरात लवकर हा हिंसाचार मिटून हा प्रश्न कसा निकाली निघेल याकरता काय करायला हवं हे अगदी थोडक्यात का? कारण हे नुसतंच तुम्ही म्हणताय तसं सैन्य दलाच्याच फक्त सैन्य दलच हे प्रश्न निघू शकत असा आहे की हा सगळं हे थांबवण्याकरता करायला काय पाहिजे. सिम्पल प्रश्न आहे. तर एक तर पहिले सैनिकी सोल्युशन हे म्हणजे हा हिंसाचार पूर्णपणे थांबवायला पाहिजे. अजून थोडं जास्त सैन्य तिथे वाढवायला पाहिजे. हत्यार जी म्यानमारची सीमा आहे ती सील करायला पाहिजे पूर्णपणे. तिथे सैन्य कमी आहे आणि याच्याशिवाय प्रॉब्लेम काय आहे की मणिपूर हा अतिशय मोठा भाग आहे. इथे लोक बस्तीमध्ये राहतात जसं आपण म्हणतो की कोकणामध्ये आपले लोक वाड्यांमध्ये राहतात. 20 घरं इकडे 25 घरं इकडे 30 घरं इकडे. तर त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वाडीचं रक्षण करणं हे सोपं नसतं अनलेस तिथे फिजिकली लोक प्रेझेंट आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे तुम्ही 4 तास जरी मागे असला जर तुम्ही अर्ध्या तासाच्या आत त्या वाडीमध्ये पोहोचू शकला नाही तर हिंसाचार करणारा हिंसाचार करून त्यांना गायब होतो. तर त्याच्यामुळे त्या वाडीचं रक्षण करायचं असेल शत्रूपासून हिंसाचार करणाऱ्यापासून तर तुम्हाला त्या वाडीतच राहावं लागेल ज्याकरता सैन्य कमी पडतं आहे. ते सैन्य वाढवायला पाहिजे तो एक भाग झाला. मला खात्री आहे की ते वाढवलं जात असेल किंवा गेलं असेल वगैरे. दुसरा भाग जो आहे त्यावेळेला हिंसाचार थांबेल तर त्याकरता या लोकांना कळायला पाहिजे मैतईना आणि कुकींना की तुम्हाला काहीही झालं तरी एकमेकाच्या बरोबरच राहावं लागेल. तुम्ही हिंसाचार करत आहात हे म्हणणं काही म्हणजे समजा कुकींनी 50 मैत्री मारले आणि 51 मारले त्याचा अर्थ 51 ज्यांनी मारले त्याचा विजय झाला असं नाही. तुमच्यामध्ये आता जे वैर निर्माण झालं याचे तुमच्या दोघाही कम्युनिटीजना फार नुकसान झालेलं आहे. घरं तुमचीच जाळली गेली, प्रॉपर्टी तुमचीच जाळली गेली. आता तुम्हाला एकत्र येऊन जे तुमचं नेतृत्व आहे मग ते राजकीय असो की सामाजिक असो की गाव बुढा असो सगळ्यांनी एका टेबलवरती येऊन एकत्रितरित्या एकमेकाशी बोलायला पाहिजे आणि हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा प्रगतीचा जो रस्ता आहे त्याकडे जायला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये गुन्हे केलेले आहेत तुम्हाला मी आज सांगतो त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टनीमध्ये नाक खुपसलं की त्या दोन महिलांचा रेप झालेला आहे त्यांच्यावरती आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू इच्छितो. अरे तिथे 7,000 FIR दर्ज झालेले आहेत. तिथे
60-70 हजार घर जाळलेली आहेत, तिथे 250-300 लोक मारले गेलेले आहेत, तिथे 1500 लोक जखमी झालेले आहेत, तिथे प्रचंड प्रॉपर्टी लूट केलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या हिंसाचारामध्ये गुन्हे कोणी केले, तर याचं उत्तर आहे पुष्कळांनी केले. म्हणजे अक्षरशः हजारो लाखोच्या संख्येनी गुन्हे हे झालेले आहेत. म्हणजे जर केवळ कायद्याच्या भाषेत बोलायचं म्हटलं की घराला आग लावणं हा गुन्हा आहे, प्रॉपर्टी लूट करणं हा गुन्हा आहे, फायरिंग करणं हा गुन्हा आहे, सैन्याला थांबवणं हा गुन्हा आहे, तर आपण जर बघितलं तर गुन्हे किती लोकांनी केले तर ही संख्या प्रचंड आहे. आणि या सगळ्यांचे मी आपल्याला स्वप्न सांगू इच्छितो की सगळ्यांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, की म्हणू शकत नाही की मी इथे नव्हतो, मी म्हणजे ही हे त्याला खरं जाळली गेली. तर आपल्याकडे एक प्रचंड मोठी ताकद आहे म्हणजे व्हिडिओ गिरी, की सगळ्यांकडे मोबाईलवर सगळे कुठल्याही प्रसंगाचे व्हिडिओ घेतात आणि सैन्य पण त्याचे भरपूर व्हिडिओ घेतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला हजारो लोकांचे चेहरे दिसतील गुन्हेगारी करताना, यांचं काय करायचं? तर माझं शेवटी असं मत आहे, ज्यांनी आपल्या कायद्याप्रमाणे गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे, कारण कायदा हातात घेऊ शकणार नाही. आता किती लोकांना माफ करायचं, कुठल्या गुन्ह्यांना माफ करायचं, हे सगळं एक राजकीय बाम होईल, ठीक आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे किंवा IPC प्रमाणे गुन्हे केलेले आहेत त्यांना शिक्षा ही द्यावीच लागेल. तर तो दुसरा भाग झाला ज्याकरता इन्व्हेस्टिगेशन करावंच लागेल. आणि तिसरा जो भाग आहे की त्याला म्हणजे त्याच्यावरती एक बाम लावणं वगैरे, तर प्रगती हा त्याच्यावरती एक मोठा उपाय. आणि या भागामध्ये टेररिझम हे एक फार मोठं एक असं अस्त्र आहे की यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये लोक तिथे परत जाऊ शकतील. म्हणजे आता हा हिंसाचार सुरू व्हायच्या आधी तिथली सगळी हॉटेल्स सगळी फुल होती आणि होमस्टे वगैरे जो प्रकार आपल्या कोकणामध्ये असतो तो तिथे होता. लोकथांग लेकमध्ये इतकी भयंकर गर्दी होती की जशी गर्दी आपल्या चौपाटीवरती समजा दादरला किंवा मुंबईला असते तशी. म्हणजे तर त्याच्यामुळे या भागामध्ये प्रगतीची कामं पुन्हा वेगाने सुरू व्हायला पाहिजेत. ज्यांची घरं जाळली गेली त्यांना थोडंफार नुकसान भरपाई व्हायला पाहिजे, जे जखमी झाले त्यांचे इलाज करायला पाहिजे, ज्यांनी जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं होईलच, परंतु सर्वात पहिले हिंसाचार थांबायला पाहिजे आणि दोन्ही जाती जमातींनी टेबलवरती येऊन एकमेकाशी वार्तालाप करायला पाहिजे. हे क्लिअर कट आहे की त्यांना एकमेकाच्या बरोबर राहावंच लागेल. कुकी लँड वेगळी होऊ शकत नाही, मणिपूरचे दोन तुकडे केले जाऊ शकत नाही, कारण तसं झालं तर नॉर्थ ईस्ट मधलं प्रत्येकच राज्य म्हणेल की आम्हाला आमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या बदली करायच्या आहेत. म्हणजे हे आव्हान बोलणं सोपं आहे, करणं इतकं सोपं नाही आहे, परंतु केलं जाऊ शकतं. ज्या वेळेला दोन्ही समाज, त्यांचे सामाजिक नेते, त्यांचे राजकीय नेते, त्यांचे NGOs, त्यांच्या महिला एकत्र येतील आणि त्यांनी त्यांचं लक्ष चांगल्या कामावरती केंद्रित करायला पाहिजे, जे याच्या आधी होत होतं. आपले सर्वात चांगले बॉक्सर्स तिकडचे आहेत, मेरीकॉम, आपले सगळे चांगले फुटबॉलर तिकडचे आहेत, आपले सगळे भारतीय सैन्यातले जे सर्वात चांगले स्पोर्ट्स पण आहेत ते मणिपूरची आहे. म्हणजे तिथे मणिपूरमध्ये इतके सुशिक्षित लोक आहेत, इतके चांगले लोक आहेत की सुपर स्पोर्ट्स पण ज्याला म्हणायचं, मणिपूर ही स्पोर्ट्सची सुपर पॉवर आहे. सुपर पॉवर मी शब्द अगदी काळजीपूर्वक वापरतो. ही जी चांगली कामं याच्या आधी करत होती, मीराबाई चानूंनी काय म्हटलं, मेरीकॉम काय म्हणाली, डिंगो सिंग काय म्हणाला, सगळ्यांची स्टेटमेंट जमिनीवरती आलेली आहेत, तर ते चांगल्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं तर पुन्हा एकदा मणिपूरची प्रगती होऊ शकते जशी याच्या आधी होत होती. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या अत्यंत गंभीर विषयावर अत्यंत सविस्तर विवेचन केलं. रियालिटी, ग्राउंड रियालिटी काय आहे ही आमच्या समोर आणली, अंगावर शहारे आणणारी माहिती दिलीत. आता एकच आहे, या सर्वावर उपाय म्हणजे सैन्यदलाने हे सगळ्यावर काबू मिळवणं हा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर राजकारण्यांनी, विशेषतः लोकसभेमध्ये जेव्हा मणिपूर विषय आला तेव्हा एकही विरोधक उपस्थित राहिला नाही, फक्त पंतप्रधानांना बोलायला लावायचं या एकमेव हट्टापायी त्यांनी जे काही राजकारण केलं, त्यापेक्षा जर मणिपूर या विषयावर सर्व खासदारांनी, सर्व नेत्यांनी उपस्थित राहून चर्चा केली असती आणि त्यावर तोडगा काढला असता, तर आज आपली लोकशाही आणि मणिपूरसारखं राज्य इत अशांत राहिलं नसतं, लवकर शांत झालं असतं. नाहीतर
काश्मीरचं नंदनवन म्हणणारं जे काश्मीरची जशी वाट लावली होती तसेच हे वाट लागायला वेळ लागणार नाही आणि ही शत्रू राष्ट्रांची जी काही कटकारस्थानं आहेत ही उधळून लावण्याकरता आता तरी किमान अशा विषयांवर मणिपूरसारख्या विषयांवर राजकारण न खेळता सर्वांनी एकत्र येऊन हा तोडगा काढणं खूप गरजेचं आहे. याकरता महाजन सर तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.